आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं. शेवटी आज आपण एक अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा देश आहोत. आज भारतामध्ये आपली 57% लोकसंख्या ही 27 वर्षाच्या आतली आहे. जगातला सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश हा आपला भारत देश आहे. पण लोकसंख्या केवळ युवा असल्यामुळे कुठल्या देशाचा विकास होत नाही, तर त्या लोकसंख्येला ज्यावेळी आपण मानव संसाधनामध्ये परिवर्तित करतो त्यावेळी देशाचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर बघितलं तर याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात. लोकसंख्येच्या जे काही हा एक फायदा असतो हा ज्या ज्या वेळी ज्या ज्या देशांनी उचलला त्या त्यावेळी ते देश प्रगत झाले. सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं युरोपला तो त्या ठिकाणी फायदा मिळाला, युरोप विकसित झालं. अमेरिकेला मिळाला, अमेरिका विकसित झाला. जपानला मिळाला, जपान विकसित झालं. कोरियाला मिळाला, कोरिया विकसित झालं. 30 वर्षात गेल्या चीनने आपल्या लोकसंख्येचा हा फायदा घेऊन आपल्या लोकसंख्येला मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून चीन विकसित झालं. आता तीच संधी आपल्या भारत देशाला मिळाली आहे आणि अनंत काळाकरता ही संधी नाही आहे. तर ज्या प्रकारे आपले एपीजे अब्दुल कलाम साहेब जे आपले पूर्व राष्ट्रपती होते हे सांगायचे की 2020 साल हे आपल्याकरता महत्वाचं आहे. 2010 ते 2020 मध्ये आपण जगातला युवा देश होतो आणि त्याच्यानंतरची पहिली 15 वर्ष आणि मग 25 वर्ष ही आपल्या देशाला अत्युच्च शिखरावर नेऊ शकतात. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करून आपल्या देशाला कशा प्रकारे आपण विकसित देशाकडे नेऊ शकतो याचाच विचार करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं. हे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे हे नवीन शैक्षणिक धोरण हे लवचिक अशा प्रकारचं धोरण आहे. यापूर्वी शैक्षणिक धोरण जे असायचं हे स्टॅटिक होत. विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मनासारखं शिकता यायचं नाही. एखाद्याला चित्रकलेसोबत गणित शिकायचं आहे, शिकता यायचं नाही. एखाद्याला आर्ट सोबत सायन्स शिकायचं आहे, शिकता यायचं नाही. पण आता मात्र ती सगळी लवचिकता या नवीन धोरणामुळे दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, ज्या ज्या विषयामध्ये गती आहे, ज्या ज्या विषयामध्ये त्यांना स्कोप आहे अशा कुठल्याही विषयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. आणि त्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे की जी काही क्रेडिट बँक तयार केली आहे या क्रेडिट बँकमुळे जो विद्यार्थी शिक्षणातून बाहेर गेलाय त्याला शिक्षण क्षेत्रात परत येता येईल. क्रेडिट बँकमुळे त्याला अतिशय सोप्या पद्धतीनं मायग्रेट करता येईल. आणि म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत लवचिकता आणि त्यासोबत गुणवत्ता आणायचं काम आज आपण मोठ्या प्रमाणात स्वायत्त संस्था असतील, एकल महाविद्यालय असतील याचा आग्रह का धरतो. कारण जोपर्यंत एक एक संस्था ही नॅक्स अक्रेडिटेशन घेणार नाही, जोपर्यंत गुणवत्ता येणार नाही. आज आपण पाहतो की आपल्या शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला, आज त्याचा विस्तार झाला. पण विस्तारासोबत गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे. गुणवत्तेशिवाय कुठलंही शिक्षण कामाचं नाही. आणि म्हणून ती गुणवत्ता आणण्याचं काम या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण आणताय. आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं काही असेल तर भारतीय भाषांना दिलेलं प्राधान्य. आज आपण पाहू शकतो की जर्मनी ही जगातले सगळ्यात चांगले इंजिनियर तयार करते, पण तिथला कुठलाही इंजिनियर हा इंग्रजी भाषेत शिकलेला नाहीये, तो जर्मन भाषेमध्ये शिकलाय. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कोरियन किंवा जपानचा हात कोणी पकडत नाही. जपानी लोक जपानी भाषेत शिकले आहेत, कोरियन लोक कोरियन भाषेमध्ये त्या ठिकाणी शिकलेले आहेत. आणि म्हणून फ्रान्स सारखा देश असेल किंवा सगळे जे प्रगत देश आहेत, चीन सारखा देश असेल, यांनी आपापल्या भाषांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. कारण स्वभाषेमध्ये जे शिक्षण मिळतं ते शिक्षण अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये परिवर्तन घडवतं, किंवा ते ग्रहण करण्याची एक उपजत क्षमता ही विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असते. आणि म्हणूनच आज माननीय मोदीजींनी सांगितलं मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, टेक्निकल असेल, सगळ्या प्रकारचं शिक्षण हे तुमच्या स्वभाषेत शिकता आलं पाहिजे. आणि म्हणून आता मराठीमध्ये इंजिनियर होता येईल, मराठीमध्ये मेडिकलचं शिक्षण घेता येईल, मराठीमध्ये पॉलिटेक्निकचं शिक्षण घेता येईल. आणि आपण आपल्या राज्यामध्ये त्याची सुरुवात देखील केली आहे. आणि आता इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, हे सगळं शिक्षण स्वभाषेमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी शिकता येईल. त्यामुळे एक अतिशय चांगलं ह्युमन रिसोर्स हा आपण तयार करणार आहोत.